नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर महाराष्ट्र शासनाने तुमची जमीन ही तुम्ही महसूल भरला नाही म्हणून जप्त केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर ती जमीन परत मिळवायची असेल तर त्यासाठी कायद्यामध्ये प्रकारची तरतूद आणि किती वर्षाची मुदत ही देण्यात आलेली आहे याबाबत फार उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मी एकदम सोपे आणि सरळ भाषेमध्ये की ज्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण कायद्याची भाषा ही बऱ्याच लोकांना समजत नाही किंवा ती समजायला अवघड असते म्हणून मी तुमना तुम्हाला ज्या भाषेत समजणार आहे त्या भाषेत समजण्याचा किंवा सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता मित्रांनो ज्या ज्या जमिनी ह्या भूगोटा वर्ग दोनच्या किंवा ज्याच्यावर शासनाचं नियंत्रण आहे अशा जमिनींचा जो काही महसूल असतो तो तुम्हाला हा कायद्यानुसार द्यावाच लागतो तो जर तुम्ही नाही दिला तर अशा परिस्थितीत काय काय होतं या स्वरूपाची तरतूद एकशे एकोणऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे ऐंशी आणि कलम एकशे ब्याऐंशी या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आता मित्रांनो कलम बहात्तरनुसार प्रत्येक जमिनीवर जो काही महसूल द्यावा लागतो हा त्या कलम बहात्तरनुसार द्यावा लागत असतो म्हणजे कुठलीही जमीन असो तिच्यावर शासनाचं नियंत्रण असो किंवा नसो अशा परिस्थितीत तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम बहात्तरनुसार जो काही कर असतो किंवा जो काही महसूल असतो तो तुम्हाला हा भरावाच लागत असतो आणि हा अशा स्वरूपाचा जो महसूल असतो तो तुमच्या जमिनीवर एक प्रकारे बोजा देखील असतो म्हणून तो तुम्हाला भरणं गरजेचं असतं आता त्यानंतर कलम एकशे एकोणऐंशी काय म्हणतं की ज्या वहिवाटीबाबत तुम्हाला जर एखादी जमीन शासनाने वहिवाट करण्याबाबत दिली असेल किंवा वह वहिवाटी करण्यासाठी तुम्हाला त्या जमिनी दिल्या असतील जसं की सिलिंग जमीन कुळाची जमीन आणि एखाद्या वेळेस देवस्थानची जमीन तर अशा जमिनी ह्या वहिवाटी साथीसाठी दिलेल्या असतात आणि या जमिनी दिल्यानंतर त्याच्यावरचा जो काही महसूल असतो तो देखील आप आपल्याला नित्यनेमाने भरावा लागत असतो त्यानंतर एकशे एक्क्याऐंशी काय म्हणतं की जर तुम्ही अशा जमिनींवरचा असलेला महसूल जर तुमच्या तुमच्याकडे बाकी असेल तर अशा परिस्थितीमध्ये शासन तुमच्या घरातील जंगम मालमत्ता तुमच्या घरातील जंगम मालमत्ता म्हणजे काय की टी व्ही फ्रीज जे काय घरातील ज्या वस्तू असतील महागड्या त्या विकून त्यांचा लिलाव करून तो महसूल हा शासनाकडे जमा केला जातो आणि समजा जर तुमच्याकडे तशा वस्तूच नसतील तर मग एकशे ब्याऐंशी खाली यावं लागतं एकशे ब्याऐंशीमध्ये काय म्हटलं आहे की त्यावेळेस तुम्हाला ती काही जमीन दिलेली होती ती शासन जप्त करतं ती जप्त केल्यानंतर तुम्हाला एक मुदत दिली जाते की तुमच्या जमिनीवर एवढ्या एवढ्या स्वरूपाचा भार आहे किंवा अशा अशा स्वरूपाचा महसूल आहे तो तुम्हाला एवढ्या एवढ्या दिवसात भरणं गरजेचं आहे जर तुम्ही तो नाही भरला तर त्यावेळेस तुमची ती जमीन ही शासन ताब्यात घेतं आणि शासनाने ताब्यात घेण्यानंतर एक तर जिल्हाधिकारी साहेब किंवा त्यांनी नियुक्त केलेला एखादा अधिकारी हा त्या जमिनीचं व्यवस्थापन पाहतो त्याचं मॅनेजमेंट येत तो व्यक्ती करत असतो मग ती जमीन जोपर्यंत त्या जमिनीवरचा महसूल हा पूर्ण भरला जात नाही तोपर्यंत ती जमीन शासन आपल्या कब्जात जप्ती म्हणून ठेवून घेत असतं म्हणजे जर तुमच्या जमिनीचा महसूल हा मोठ्या प्रमाणात असेल तर जोपर्यंत तो महसूल हा शासनाला वसूल करता येत नाही तोपर्यंत ती जमीन शासनही जप्त करून ठेवते आणि त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की ती जमीन जप्त केल्यानंतर ज्या अधिकाऱ्याची त्याच्यासाठी नियुक्ती झालेली आहे त्याला जो काही येत लागणारा खर्च आहे सरकारी तो सरकारी खर्च देखील तुमच्या जमिनीच्या उत्पन्नातून त्या अधिकाऱ्याला दिला जात असतो म्हणजे जर एकदा का तुमची जमीन ही शासनाने जप्त केली तर ती दहा ते बारा वर्षापर्यंत तुम्हाला सोडवता येऊ शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे त्यानंतर जर आता समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची जमीन शासनाने जप्त केली म्हणून आम्हाला ती सोडून घ्यायची तर त्यासाठी कायदेशीर मुदत किती तर त्यासाठी कलम एकशे ब्याऐंशीमध्ये आपल्याला यावं लागेल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याचं जे कलम एकशे ब्याऐंशी आहे ते असं म्हणतं की शासनाने जप्त केलेल्या जमिनी जर तुम्हाला परत मिळवायची असतील तर त्यासाठी त्या कायद्यामध्ये बारा वर्षाच्या आत तुम्हाला संबंधित जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तशा स्वरूपाचा अर्ज करायचा की आमची जमीन या या वर्षी महाराष्ट्र शासनाने किंवा जिल्हाधिकारी साहेबांनी या या कारणामुळे जप्त केलेली होती आणि त्यास त्यावेळेस आमच्याकडे तेवढी रक्कम नव्हती किंवा आमच्याकडे तसा पैसा वगैरे अवेलेबल नव्हता परंतु आज आमच्याकडे ती रक्कम अवेलेबल आहे किंवा पैसा अवेलेबल तो पैसा अवेलेबल आहे म्हणून जी काही येणारी रक्कम आहे ती आज आम्ही भरण्यास तयार आहेत अशा स्वरूपाचा अर्ज केल्यानंतर बाकीचे त्याच्यात कायदेशीर रिक्वायरमेंट देखील त्या अर्जामध्ये असणं गरजेचं असतं त्या सर्व रिक्वायरमेंट पूर्ण केल्यानंतर तो अर्ज सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब त्याच्यामध्ये बघतील की या जमिनीवर किती महसूल होता किंवा काय होता परंतु काय होतं की जर त्या व्यक्तीने ती महसूल भरला नाही तर तत्काळ त्या जमिनीचा लिलाव होत होता आणि त्याची विक्रीही करता येत होती परंतु दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र शासनाने कलम एकशे ब्याऐंशीमध्ये एक महत्त्वाची सुधारणा केली आणि त्या सुधारणेमध्ये असं म्हटलं की ज्या वेळेस एकशे ब्याऐंशी खाली असलेले अधिकार जिल्हाधिकारी साहेब यांना वापरायचे असतील तर त्यासाठी त्यांना एक पोट कलम पाच देखील त्याच्यात ॲड करण्यात आलं अगोदर एकशे ब्याऐंशी आणि पोट कलम चारच होते परंतु दोन हजार सोळाच्या सुधारणेनुसार किंवा सुधारणेच्या तरतुदीनुसार एक पोटकलम पाच देखील त्यामध्ये दे समाविष्ट करण्यात आलं आता पोट कलम पाच काय म्हणतं की अशा परिस्थितीमध्ये जर शासनाला तुमची जमीन ही विकायची असेल किंवा तिच्यावरचे हितसंबंधही विकायचे असतील तर अशा वेळेस त्या व्यक्तीचे असलेले जे काही कायदेशीर वारस असतील त्यांना ती नोटीस देणं गरजेचं आहे ती नोटीस मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब जी काही मुदत देतील त्या मुदतीत त्यांना तो येणारा महसूल किंवा ती रक्कम ही कायद्यानुसार भरावी लागेल तर त्यासाठी किती दिवसाची मुदत आहे तर फक्त नव्वद दिवस जास्तीत जास्त नव्वद दिवस फक्त जिल्हाधिकारी साहेब तुम्ही ती रक्कम भरण्यासाठी वाट पाहू शकतात जर नव्वद दिवसानंतर तुम्ही काहीच कारवाई केली नाही किंवा नव्वद दिवसापर्यंत काहीच कार्यवाई केली नाही तर ती जमीन शासनाला विकण्यासाठी परवानगी दिली आहे असं त्या पोट कलम पाचमध्ये म्हटलं आहे तर अशा स्वरूपाची जर तुमची जमीन ही जप्त करण्यात आली असेल आणि ती जर तुम्हाला परत मिळवायची असेल तर त्यासाठी कायद्यामध्ये बारा वर्षाची मुदत ही देण्यात आलेली आहे तर अशा स्वरूपाची माहिती आपण या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद